नमस्कार मैत्रिणींनो, पराग गोरे यांच्या बिझनेस मंत्र या वुमन्स डेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वुमन ऑफ इन्फ्लुएन्स या कार्यक्रमामध्ये मी सगळ्यांचं इथे स्वागत करते. आपण वेगवेगळ्या उद्योजकांना याच्यामध्ये भेटतोय आणि याच्यामध्ये खूप हटके करिअर करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्याशी आपण आता गप्पा मारतोय आणि त्याच्यातून आपल्याला बरीच माहिती तर मिळणारच पण खूप प्रकारचं इन्स्पिरेशन याच्यामध्ये मिळणार आहे. तर आत्ता आपल्याशी बोलायला आलेल्या आहेत सनिका साळोखे मॅडम आणि त्या जॉईन झाल्यात कोल्हापूरमधनं आणि आपल्याला ऐकून नक्कीच आवडेल ज्याच्यामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे अशा व्यवसायामध्ये या काम करतायत. तर सनिका साळोखे, तुमचं मनापासून बिझनेस मंत्राच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत. नमस्कार. नमस्कार. खरंच आज तुमच्याशी गप्पा मारण्यापूर्वी जेव्हा तुमची सगळी माहिती वाचली तेव्हा असं वाटलं अरे वा, असं प्रौढ वाटायला लागलं की अरे किती छान आणि वेगळ्या व्यवसायामध्ये सनिका ताई काम करतायत. तर मॅडम, नेमकं ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कशा आलात आणि तुमच्या व्यवसायाचं स्वरूप काय आम्हाला सगळ्या मैत्रिणींना जाणून घ्यायला आवडेल, तर प्लीज सांगा ना. मी सुरुवात माझ्या इंट्रोडक्शन पासून करते जशी तुम्ही दिली. मी सनिलका प्रसाद साळोखे, ड्रीमवर्क्स रियालिटी असोसिएट डिरेक्टर, पावधान पुणे इथे आमचं ऑफिस आहे आणि मी ह्यांची कोल्हापूर फ्रँचायझी पार्टनर आहे. तर बेसिकली ड्रीमवर्क्स ही उमेश पवार हे फाउंडर आहे त्या कंपनीचे आणि ह्यांनी 2012 ही कंपनी स्टार्ट केली आणि उमेश हे एक्स बँकर आहेत आणि मी त्यांना बँकमध्ये असल्यापासून, माझ्या हजबंड आणि ते फ्रेंड असल्यामुळे मी त्यांना बँकेत असल्यापासून ओळखते. माझ्यासाठी हे खूप वेगळा अनुभव होता की त्यांनी बँकिंग सारखं खूप हायली पेड जॉब सोडून रिअल इस्टेट सेक्टरमध्ये त्यांनी काहीतरी स्टार्ट केलं होतं आणि ओव्हर द इयर्स हॅव सीन हिम ग्रोईंग अलॉट. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा त्यांनी ऑफर दिली की असं असं आय हॅव टू स्टार्ट अ फ्रँचायझी आणि मला कोल्हापूरला फ्रँचायझी चालू करायचं तर वुड यू बी इंटरेस्टेड. सो मी बेसिकली कन्सेप्ट ऐकून घेतला आणि मला खूप आवडला कन्सेप्ट. मी आहे आयटी इंजिनियर, मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंग केलं आणि मी त्याच्यानंतर इन्फोसिस आणि एका जापानीज कंपनीमध्ये आयटी सेक्टरमध्ये जॉब केलेले आहे. सो माझा कॉर्पोरेट सेक्टरशी अनुभव होता आणि काही छोटे मोठे व्यवसाय पण मी माझ्या लेवलला करायचे पण ते खूप वैयक्तिक लेवलला होते. त्याच्यानंतर जेव्हा उमेशने मला ड्रीमवर्क्स रियालिटी बद्दल सांगितलं मला कन्सेप्ट खूप आवडला आणि म्हटलं काम करायला मज्जा येईल. अशा प्रकारे सुरुवात. अच्छा, म्हणजे तुम्ही अशी सुरुवात केलीत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा, एक तर याच्यामध्ये खूप सारे कॉम्पिटिटर्स आहेत, प्लस मी जसं मगाशी म्हणलं तसं मेल डॉमिनन्स आहे, मग हे करताना तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी आल्या का, काय नेमक्या आव्हानं तुम्ही याच्यामध्ये पेललीत याच्याबद्दल सांगा ना. बेसिकली मेल डॉमिनन्स म्हणण्यापेक्षा महिला या क्षेत्रात आल्याच नाही आहे. जसं आज तुम्ही बघताय कुठल्याही क्षेत्रात जाल तर तुम्ही महिला सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि जसं म्हणजे एखादं से फॉर एक्झाम्पल एखादं ट्रॅव्हल एजंट असू दे, इन्शुरन्स एजंट असू देत, त्यांना जशा प्रकारे रेकॉग्नायझेशन किंवा रिस्पेक्ट आहे तसं एखाद्या रिअल इस्टेट एजंटला नसतो. बेसिकली हे माझं पण बघण्याचं असंच दृष्टिकोन होतं. पण जेव्हापासून मी या फील्डमध्ये कामाला आले, जसं तुम्ही म्हटलं ऑब्व्हियसली महिलांचं ह्या क्षेत्रामध्ये प्रेझेन्स खूप कमी आहे आणि वाढला पाहिजे. कारण मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून तुम्हाला सांगते, जेव्हा आज मी लोकांना भेटते की मी असं असं रिअल इस्टेट ऍडवायझर आहे आणि जेव्हा लोकांना माझ्या बोलण्यावरनं पण प्रोबॅब्ली कळते, कधी कधी मी सांगते पण माझं शिक्षण वगैरे काय झाले, तेव्हा ते खूप इम्प्रेस होतात आणि ते स्वतःहून म्हणतात की आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्यासारख्या एवढ्या शिकलेल्या स्त्रिया आज ह्या फील्डमध्ये आहेत आणि समोरच्याचा रिस्पेक्ट आपोआपच वाढतो. बरोबर. तुमचं नावच कंपनी या क्षेत्रामध्ये काम हो तुमच्या ताई, तुमच्या कंपनीचं नावच इतकं वेगळं छान आहे की ड्रीम वर्क्स रियालिटी. म्हणजे जनरली स्वप्न पूर्ण होत पण इथे तुम्ही रियालिटीमध्ये करताय असाही अर्थ त्याला लावू शकतो. इतकं छान वेगळं नाव आहे, मग तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा वेगळे पण असेल जे इतर तुमच्या कॉम्पिटिटर्स मध्ये नसेल, तर ते नेमकं काय वेगळे पण आहे तुमच्या व्यवसायात. ओके, मी थोडस ब्रीफिंग करेल एक्झॅक्टली आमची कंपनी कशामध्ये आहे. तर आम्ही इंडियातले जेवढे काही टॉप रिअल्टर्स आहेत त्यांचे ऑफिशियल अपॉइंटेड ऑफिशियल चॅनल पार्टनर्स आहोत. चॅनल पार्टनर्स ऍज इन पुण्या आणि
इन अँड अराउंड पुणे जे जेवढे काही प्रोजेक्ट आहेत, वी डील इन टू ब्रँड न्यू रेसिडेन्शियल अँड कमर्शियल प्रॉपर्टी इन अँड अराउंड पुणे. सो बेसिकली जेव्हा आमच्याकडे कस्टमर येतो त्यांच्या रिक्वायरमेंट्स घेऊन, तेव्हा आम्ही त्यांचे रिक्वायरमेंट समजून घेतो, त्यांच्यासाठी एक पर्सनलाइज कस्टमाइज असं शीट बनवली जाते, ती आम्ही त्यांना साईट विजिट्स करवतो, भलेही रेसिडेन्शियल असो या कमर्शियल असो, साईट विजिट करवतो. जर त्यांना आवडली एखादी प्रॉपर्टी, जर डील डन झाली, तर त्याच्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन पर्यंत हेल्प करतो. ऑल दिस इज फॉर फ्री ऑफ कॉस्ट टू आर बायर्स. एब्सोल्युटली वी डू नॉट चार्ज एनीथिंग, एब्सोल्युटली झिरो फीस टू आर बायर्स. हा एक बेसिकली चॅनल पार्टनरचा कन्सेप्ट आहे. तुम्ही जर कम्पेअर केला, जर आमच्या कॉम्पिटिटर्सशी जर मार्केटमधला कम्पेअर केला, तर असं सांगण्यात येईल की आम्ही खूप पर्सनलाइज किंवा वन टू वन फेस टू फेस त्यांचे, म्हणजे एखादे तुम्ही एखाद्या कंपनीकडे गेला, त्यांच्या बास्केटमध्ये जे आहे ते प्रॉपर्टीज ते तुम्हाला दाखवू. जर तुम्ही आमच्याकडे आला तर आम्ही खूप एक कस्टमाइज शीट त्यांचे सगळे रिक्वायरमेंट, आणि स्पेशली वेन इट कम्स टू रेसिडेन्शियल, तर महिलांचं खूप इमोशनल कनेक्ट असतं. किचन मोठं पाहिजे, हॉल आणलं पाहिजे, बॅल्कनी इकडे पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही खूप, स्पेशली मी ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही खूप व्यवस्थित लक्ष देतो. तेव्हा त्यांना पण कस्टमरला पण लक्षात येतं की अरे हे आपल्या बारकाईने आपल्या गोष्टी समजून घेत आहेत. आणि आम्ही रेफरन्स मोडवरती काम करतो. से फॉर एक्झाम्पल तुम्हाला आम्ही आज एक प्रॉपर्टी दिली, तर तुम्ही जर आमच्याकडनं सॅटिस्फाय होऊन गेला तर 3-4 वर्षाने प्रोबॅब्ली तुम्हाला किंवा तुमच्या कोणाला तरी नेटवर्किंग मध्ये जर तुमच्या प्रॉपर्टी घ्यायची असेल तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला रेकमेंड करा, बिकॉज तो एक पर्सनलाइज टच आहे. राईट राईट. बाकीचे तसे बघायला गेलं तर त्यांचं डिजिटल मीडियावरती खूप प्रेझन्स आहे, वेअर एज आम्ही रेफरन्स मॉडेलवरती जास्ती भर. ओ वाव, दॅट्स ग्रेट. आणि तुमची चांगली सर्व्हिस हे रेफरन्स साठीचं तुमचं खूप मोठं टूल असणार आहे आणि असणार याचं कारण तुम्ही एक लेडी असून असल्यामुळे तुम्ही त्या बिझनेसमध्ये आहात आणि बायकांचं घर हे जे काही सगळं विश्व असतं हे तुम्हाला नेमकं कळत असेल आणि तुमचा कस्टमर नक्कीच हॅपी असणार आहे म्हणून तो रेफरन्स नक्कीच जास्त देतो. क्या बात है. मला तुम्हाला असं विचारायचं होतं, तुम्ही जसं आता म्हणलं की तुम्ही हा एवढा मोठा बिझनेसची फ्रँचायझी कोल्हापूरमध्ये सांभाळताय, मग अशा याच्यामध्ये काही महिला आहेत का बिझनेसमध्ये, अशा काही महिला आहेत का, तुमचा अनुभव याच्यामध्ये काय आहे किंवा त्यांनी यायला पाहिजे का? हो हो हो, डेफिनेटली यायला पाहिजे. बेसिकली आमच्या ज्या फ्रँचायझीज आहेत त्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4-5 आहेत. फ्रँचायझी पार्टनर महिलांमध्ये मी एकटीच आहे, ऑफिसमध्ये आहेत काही महिला. इनफॅक्ट उमेशचे वाईफ पण ह्या पण खूप एका मोठ्या जायंट आयटी कंपनीमध्ये जॅपनीज रिलेटेड कामावरती होत्या, त्यांनीही ती कंपनी सोडून आमचीच कंपनी जॉईन केली. प्लस अजून आमच्याकडे आय टेल यू, माझं काम जरी सोर्सिंगचं असेल मी खूप कमी वेळा मी साईट विजिट्सला जाते. इनफॅक्ट आमच्या ऑफिसमध्ये अशा काही मुली आहेत ज्या साईट विजिटला पण जातात, तिथे पण मेल डॉमिनन्स नाहीये. जनरली नाही तर असं होतं की साईट विजिट म्हणलं की हे पुरुषांचंच काम आहे, आणि मला ही शिवानी म्हणून आहे माझ्या कंपनीमध्ये, तिच्याकडे बघून खूप छान वाटतं की ती क्लायंट बरोबर जाते साईट विजिट्स. सो डेफिनेटली आहेत, आमच्या कंपनीमध्ये आहेत, आणि महिलांनी पण ह्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. ह्या क्षेत्रामध्येच असं म्हणणं नाहीये, इनफॅक्ट माझ्या मते मला असं पर्सनली खूप वाटतं भलेही काहीही छोटं मोठं करावं पण प्रत्येक स्त्रीनं काही ना काहीतरी केलं पाहिजे. अच्छा, बरं, तुम्हाला असं अगदी आत्म वाटतंय, म्हणजे मग तुम्ही यासाठी काही असं योजना राबवल्या किंवा असं काही केलंय? हो, आमच्याकडे कनेक्टर म्हणून एक आहे, स्कीम आहे ज्याच्यामध्ये आयदर यू आर अ होम मेकर और ऑलरेडी तुमचं काहीतरी एक्झिस्टिंग, भलेही तुमचा घरचा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय असू दे किंवा तुम्ही कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब करत असाल, त्याच्याबरोबर तुम्हाला एक पार्ट टाइम म्हणून आमच्याकडे एक ऑप्शन असतो ज्याचं नाव आहे कनेक्टरशिप प्रोग्राम. ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही तुमच्या नेटवर्किंग मध्ये जर कुणी पुण्यात काही इन्व्हेस्टमेंट असो या सेल्फ यूज असो, रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टी शोधत असतील, तर त्यांना तुम्ही आमचा रेफरन्स देता. आणि त्याच्यानंतर बाकी सगळं काम जे आहे ते आम्ही कंपनीमधून करतो आणि त्यांना त्या गोष्टीचा पे आउट मिळतो. सो एक काइंड ऑफ पार्ट टाइम जॉब असल्यासारखं आहे ते फॉर, आणि हे होम मेकर साठी खूप छान कन्सेप्ट आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी या मार्गाचा उपयोग करता, म्हणजे विशेष करून असं आहे.
ओके बरोबर, म्हणजे तुम्ही तुमचाच ग्राहक तुमचाच क्लायंट हा तुमच्यासाठी काम करतो असं प्रत्यक्ष घडतं याच्यामधनं का? हो हो, बरेच आमचे क्लायंट इनफॅक्ट कनेक्टर्स होऊन आमच्यासाठी काम करायला लागतात. जिथे आम्ही 100 जणांपर्यंत पोहोचू शकतो, ह्या कनेक्टर प्रोग्राम मधून आम्ही 500 ते 1000 लोकांपर्यंत आता पोहोचायला. अरे वा, क्या बात आहे, क्या बात. पण मग तुम्ही त्यांच्या लक्षात राहावं, तुम्ही त्यांनी तुमच्याकडेच यावं यासाठी तुम्ही काय अजून वेगळे प्रयत्न करता का? हो, मी जसं तुम्हाला बोलले की कस्टमर सॅटिस्फॅक्शन, आणि तुम्ही एखादी गोष्ट खूप मनापासून जेव्हा करताय तेव्हा आपोआप तुमच्या कामातून ती गोष्ट समोरून दिसून येते बेसिकली. आणि वन आमचं एक हे आहे, मंत्र आहे, म्हणजे वन हॅपी कस्टमर इज गोइंग टू गिव्ह यू 4 more customers. सो बेसिकली जेव्हा आम्ही कस्टमरला चांगली सर्व्हिस देतो तेव्हा डेफिनेटली ते अजून 4 जणांना जाऊन आमचा रेफरन्स देतात. मला एक एक्झाम्पल सांगावं वाटतं, म्हणजे लॉकडाऊन लॉकडाऊन संपल्यानंतर माझ्याकडे एक क्लायंट होता, शी वॉज अ फिमेल, आणि मी खूप लेट त्यांना भेटले. ऍक्च्युली त्यांनी बरेच सारे प्रोजेक्ट बघून त्यांचं ऑलमोस्ट डिसिजन फायनल झालं होतं, तर मी त्यांना हार्डली 1 किंवा 2 प्रोजेक्ट दाखवले असतील. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एक दिवस मेसेज केला की थँक्यू फॉर युअर सर्व्हिसेस, मला खूप आवडले तुमचे सर्व्हिसेस, आणि मी असं असं एक प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट बुक केलाय. मग मी म्हणलं, आणि मला माहिती आहे घर हे खूप इमोशनल गोष्ट असते, सो त्यांना मी छान एकदम कॉंग्रॅच्युलेशन, आणि मला मनापासून असं कुठेही वाटलं नाही की हे डील आपल्याकडून नाही झालं, मनापासून मला त्यांच्यासाठी खूप आनंद झाला. मी पण त्यांना कॉंग्रॅच्युलेशन हा मेसेज पाठवला. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जेव्हा स्टॅम्प पेवर प्रोग्राम आणला तेव्हा आम्ही सगळ्यांना फ्लायर्स पाठवत होतो की स्टॅम्प ड्युटी 31 डिसेंबर पर्यंत रिड्यूस झालेली आहे, तुम्ही याचा उपभोग घेऊ शकताय. सो मला असं वाटलं की ह्यांना पण आपण पाठवूया, बिकॉज त्यांनी जस्ट 2 दिवसापूर्वी मला मेसेज केला होता. म्हणून मी त्यांना मेसेज केला की ही स्कीम आली आणि आय थिंक यू शुड गेट युअर फ्लॅट रजिस्टर्ड बिफोर 31 डिसेंबर. त्या इतक्या खुश झाल्या होत्या की म्हणजे त्यांच्यासाठी एक खूप छान अनुभव होता की मी तुमच्याकडनं एक प्रॉपर्टी नाही घेतली बट युअर बॉदर्ड समवेअर की माझं काहीतरी चांगलं व्हावं आणि तुम्ही मला ती न्यूज पाठवताय. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एक रेफरन्स पण दिली. हे खूप म्हणजे त्यांच्याकडनं जे सॅटिस्फॅक्शन दिसून आलं आणि आय एम व्हेरी मच इम्प्रेस्ड विथ युअर सर्व्हिसेस वगैरे, खूप छान म्हणजे मस्त अनुभव होता. क्या बात आहे, खूप मस्त. पण मला आता तुम्ही इतक्या कॉन्फिडेंटली याच्यामध्ये बोलताय, सगळ्या महिलांनाही असं वाटत. तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं प्रोफेशन, तुमचं एज्युकेशन वेगळं आहे, तुम्ही कम्प्युटर इंजिनियर आहात आणि आता तुम्ही ह्या रिअल इस्टेट सारख्या फील्डमध्ये काम करताय, सो तुम्हाला खूप सारं अपडेट करायला लागलं असेल स्वतःला, नवीन काही गोष्टी शिकून घ्यायला लागल्या असतील, असं तुम्ही केलं खरोखर का ते आपोआप जमत गेलं सगळं? ऑनेस्टली ह्या फील्डमध्ये एक एक ड्रॉबॅक असा आहे की इथे कुठेही फॉर्मल ऍज सच ट्रेनिंग नाही आहे या फील्डमध्ये. तुम्हाला पण माहिती असेल, तुम्ही सगळ्या प्रकारचे कोर्सेस मार्केटमध्ये बघत असाल बट कधीही रिअल इस्टेट कोर्स हा खूप कमी बघायला मिळालेला कन्सेप्ट आहे. थँकफुली मला जे काय मी शिकले ते माझे बॉस उमेश पवार आणि कंपनीतले म्हणजे सगळे A to Z सगळ्यांनी मला खूप हेल्प केलेली आहे. काहीही गोष्ट असू दे, काही किती पण सिली क्वेश्चन असू दे, ऑब्व्हियसली माझं खूप वेगळं बॅकग्राऊंड होतं, टेक्निकल गोष्टी पूर्णपणाने नाही माहिती, बट जेव्हा पण कुठं काही अडचण येते, जेव्हा मी कुणाला काही विचारते तेव्हा सगळेजण हेल्प करतात. आणि ऑब्व्हियसली सेल्फ स्टडी आहे. वा, शिकण्याची तयारी असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकता. आणि महिला म्हणून तुमच्याकडे हे स्किल आहेच आहे, सगळ्या महिलांनी हे लक्षात ठेवा. तुम्ही काहीही शिकलात असला शिकत असलात आणि एखादी अपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगली मिळाली तर काय चांगलं घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आज सनिलका साळुखे मॅडमच्या याच्यातनं आपल्याला दिसतंय. मॅडम, याच्यामध्ये मला तुम्हाला अजून एक असं विचारायचंय की आत्ता आपल्याला अख्ख्या जगातनं लोक बघतायत, तर ह्या काही तुमचे वुड बी ग्राहक पण असतील तर नेमके तुमचे ग्राहक कोण आहेत आणि ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकता ते प्लीज सांगा. हो, मुळात म्हणजे जे कोणी प्रॉपर्टी बघतंय, इच्छित आहेत प्रॉपर्टी घेण्यात पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आसपास प्रॉपर्टी घेण्याचे आहेत, ते आमचे ग्राहक वर्ग आहे. आता प्रॉपर्टी घेताना बेसिकली 3 गोष्टी आहेत, स्पेशली रेसिडेन्शियल मध्ये जर तुम्ही गेला तर एक आहे अफोर्डेबल, सेकंड इज रेग्युलर आणि थर्ड इज प्रीमियम. या तिन्ही प्रकारच्या रेंजेस आमच्याकडे असल्यामुळे
कुणीही जे कोण पुण्यामध्ये इच्छुक आहे फ्लॅट घेण्यासाठी किंवा कमर्शियल प्रॉपर्टी, मग ते सेल्फ यूज असो, इन्व्हेस्टमेंट असो किंवा वीकेंड होम असो किंवा रिटायरमेंट होम असो, हे कुणीही जे कोणाला घेण्यात इंटरेस्टेड आहे ते आमचे ग्राहक बनतात. अच्छा, क्या बात है. म्हणजे ड्रीम रियालिटी मध्ये, ड्रीम वर्क रियालिटी मध्ये आपलं ड्रीम पूर्ण करण्याची खूप चांगली संधी आहे. अनेकांना आपलं घर घ्यायचं आहे, त्यांनी नक्कीच सनिका साळोखे मॅडमना कॉन्टॅक्ट करूया. मॅडम, आता शेवटचा प्रश्न, आज आपण महिला दिनाचा कार्यक्रम सादर करतोय, तुमचा बिझनेस मंत्र काय आहे, ह्या बिझनेस मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही काय सांगाल? हार्डवर्किंग, मेहनत आणि मनापासून कुठलेही काम करणे, अरे वा, कुठलीही गोष्ट असू दे. हे फक्त ड्रीम वर्क्स रियालिटीला मर्यादित नाही आहे किंवा कुठल्या एखाद्या बिझनेसला मर्यादित नाही आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा पूर्ण 100% मन लावून काम करताय, भलेही तुम्हाला सक्सेस मिळो ना मिळो, बट जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी काम करताय तेव्हा त्या गोष्टीचं आपोआप तुम्हाला फळ मिळतं. सो बेसिकली आय विल से हार्डवर्किंग आणि मनापासून एखादी गोष्ट करणे आणि नेटवर्किंग. ह्या फील्डमध्ये, आमच्या फील्डमध्ये नेटवर्किंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ऑल्सो मी खूप रिसेंटली एक गोष्ट वाचली होती, व्हॉट वी डू इज नॉट इम्पॉर्टंट, हाऊ वी डू थिंग्स इज इम्पॉर्टंट. तुम्ही बेसिकली काय करताय हे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही कशा पद्धतीने करताय हे खूप महत्वाचं आहे. सो नाईस, सो गुड, बेस्ट. खूप छान मॅडम तुम्ही हे सांगितलं. आता तुमच्याशी बोलत असताना आम्हाला खूप एक प्रकारचा अभिमान वाटतोय, मला तर वाटतोच आहे, आणि तुम्हाला बघणाऱ्या अनेक महिला उद्योजिकांना सुद्धा छान वाटत असेल, अनेक महिलांना तुमच्याकडनं खूप सारी प्रेरणा मिळाली असेल, कारण तुम्ही खूप वेगळ्या अशा क्षेत्रामध्ये काम करताय. तुमच्याशी बोलून आम्हाला खूप खूप आज आनंद वाटला. आज बिझनेस मंत्राच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आलात आणि तुमचे थोडक्यात का होईना तुमच्याशी आम्हाला गप्पा मारण्याची संधी तुम्ही दिलीत, याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आता महिला दिन आपण हा साजरा करतोय, यासाठी तुम्हाला सुद्धा एक यशस्वी उद्योजिका म्हणून मी तुम्हाला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपला कार्यक्रम इथेच थांबवते. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हियर, आणि सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू.